माननीय आयुक्त साहेबांची भेट आपल्या सर्वांची घडून आणली आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी भीती होती रिंग रोडच्या संदर्भामध्ये की भविष्यामध्ये आपली घरं तुटणार आहेत, तर ती भीती आज रहिवाशांच्या मनातून काढण्यासाठी आपण पवार साहेबांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि पवार साहेबांनी आयुक्त महोदयांची भेट घेऊन आमच्या शंकांचं निरसन केलं आणि माननीय आयुक्त साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत आम्ही तुमचा विचार करणार नाही तुमच्या पुनर्वसना संदर्भात तोपर्यंत आम्ही तुमच्या घराला हात लावणार नाही हे पवार साहेबांच्या समोर आयुक्त साहेबांनी आपल्याला सर्वांना घोषित केलेलं आहे। त्यामुळे माझ्या रिंगरोड बंधूंनो घाबरण्याचं काही कारण नाही आहे, आपलं पुनर्वसन हे 100% होईल आणि होणारच। ज्यावेळेस आपल्याला पवार साहेबांचा पाठिंबा आहे तसेच त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी यांच्या पाठिंब्यातून आपलं पुनर्वसन 100% झाल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी घोषित करतो साहेबांच्या वतीनं। आणि साहेबांनी आम्हाला अमूल्य वेळ दिला आमच्या समस्येसाठी, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद साहेब। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। नरेंद्र पवार साहेब आगे बढो। सरांची कमेंट।